मी सौ अलका उत्तम पिंगळे, राहणार मातोरी, तालुका जिल्हा नाशिक. मी कृषी क्षेत्रामधून बोलते. आज शेतात दवाई राब राब राबते, पण शेती संबंधातला निर्णय ती कुठेच घेऊ शकत नाही आहे. कोणती पिकं घ्यायची हे ती काही ठरवत नाही, कशा पद्धतीने पिकं घ्यायची काही ठरवत नाही आहे. घरातले पुरुष तिला विचारात घेत नाही आहे, तिला आपली जबाबदारी वाटत नाही. शेती करणाऱ्या पुरुषांच्या कौशल्यामध्ये, दृष्टिकोनामध्ये आणि अनुभवामध्ये जेवढी वाढ झाली तेवढी संधी बाईला मिळालेली नाही. मग सगळं हे हेरून मी महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करते. मी स्वतः शेती करते आणि महिलांना शेतीबद्दल सक्षमीकरणासाठी महिलांना, मला वाटतं की महिला ह्या त्यांनी त्यांचं अस्तित्व सिद्ध करावं शेतीतल्या कामामध्ये. बाई बरोबरीने दिसते, पण तळाची कष्टाची किचकट आणि कमी पगाराची कामे बाईच्या नशिबात येतात. उदाहरणार्थ निन्नी खुरपणे पाखडणे, वर्षानुवर्षे काही पिढ्यानपिढ्या बायका शेतीची निन्नी ही किचकट कामं मुकाट्याने करत आले आहेत. त्यांच्या ह्या किचकटवाण्या कंटाळवाण्या कामाचे श्रम करणारी साधी सोपी सुलभ यंत्रे विकसित झालेली नाही आहे. तर मला असं वाटतं की ती शासनाने त्यांना म्हणजे परम खात्याने त्यांना त्या शेतीतल्या महिलांची जास्त म्हणजे हे घ्यायला पाहिजे. बाजार व्यवस्थेत याचा अभाव आहे. शेतीच्या बाजार व्यवस्थेचे मुख्य दुखणं आहे ना हे शेतकऱ्यांच्या म्हणजे शेतकऱ्याला पिकवता येतं पण विकता येत नाही आहे. तर मला वाटतं स्त्रीने जर स्वतः शेती करून आणि त्याचं मार्केटिंग जर स्वतः केलं तर हे शेतकऱ्या म्हणजे जे मधले हे असतात त्यांना काही म्हणजे हे होणार नाही आहे. तर महिलांनी स्वतः शेती करून आणि त्याचं जर मार्केटिंग केलं तर मला वाटतं नक्कीच त्यांना फायदा होऊ शकतो. मी मागच्या वर्षी दसऱ्याला असे झेंडूची फुले केली, तर मी ते मार्केटमध्ये नेण्यापेक्षा कंपन्यांना म्हणजे संवाद साधून, त्यांच्या एचआरशी संवाद साधून माझे शेतीतली जी झेंडूची फुलं होती त्याची मार्केटिंग केले आणि मला त्याचा खूप नफा झालेला आहे. आणि माझी आकाशवाणीवरसुद्धा त्याबद्दल मुलाखत पण झालेली आहे. आणि महिलांना मला एवढंच सांगणं आहे की महिलांनी त्यांचं अस्तित्व जपलं पाहिजे, शेती करून शहरीकरणाकडे न वळता आपल्याच शेतामध्ये शेती करून आणि त्यामध्येच भरघोस उत्पन्न काढून आपल्या पतीला जर मदत केली तर नक्कीच फायदा होऊ शकतो. आणि शेती करणं हा कमीपणा मला वाटतं नाही आहे, तर शेतीमध्ये खूप उत्पन्न काढून पण चांगला फायदा होऊ शकतो हे मला ह्या जगासमोर आणायचं आहे.